खानदेश मध्ये कानबाई उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. जग कितीही आधुनिकतेकडे वळलं असलं तरी मात्र भारतामध्ये त्यात विशेषतः महाराष्ट्रामध्ये आजही शेकडो वर्ष जुन्या चालीरीती तितक्याच श्रद्धेने जपल्या जात आहेत. याचं एक जिवंत उदाहरण धुळे शहरातील बागुल कुटुंबियांच्या माध्यमातून आज बघायला मिळालं. बागुल कुटुंबियांच्या घरी कानुबाई बसवल्या जातात. कानुबाईंची विधिवत स्थापना करून रात्रभर जागरण गोंधळ करत दुसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जात. वाजत गाजत आणि नाचत या कानुबाईंना निरोप दिला जातो. मात्र बागुल कुटुंबियांनी आपल्या जॅग्वार कार मधून कानुमातेला आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिलेला निरोप हा यंदा धुळ्यामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. धुळे शहरामध्ये पाऊस पडू दे, शेतकऱ्याला आनंदाचे दिवस येऊ दे असं साकडं यावेळी बागुल कुटुंबियांकडून कानुमातेला घालण्यात आलं. आमच्याकडे 72 सालापासून कानबाई आहे, साधारणतः 50 वर्ष झाले. परंपरेने आम्ही पण आधुनिक आहे पण परंपरेने काही विसरून आम्ही पुढे जात नाही. जी परंपरा आहे ती टिकून राहण्यासाठी आम्ही मुंबईवरच्या कानबाईसाठी इथे येतो. स्थापना कशा प्रकारे केली, आदल्या दिवशी स्थापना कशा प्रकारे केली, म्हणजे काय नेमकं रात्री फ्रेंडली असतात आणि आम्ही म्हणजे निसर्गाला धरून निसर्गाच्या विरोधात न जाता कानबाईचं विसर्जन पण करतो. धुळे शहर आणि धुळ्याची नगरपालिका आम्हाला खूप मोठं सहकार्य करते आणि पोलीस कुटुंब आणि आम्ही एक पोलीस फॅमिलीमधून आहोत तर पोलीस फॅमिलीमध्ये पण आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळतं. काय डेकोरेशन केलं यंदा? इको फ्रेंडली आम्ही एक मंदिर बनवलं होतं, पुठ्याचं फोल्डिंग मंदिर, आणि ते आम्ही अनेक वेळेला यूज करू शकतो असं आम्ही इको फ्रेंडली केलेलं होतं. आणि रात्रीच्या वेळेला आम्ही जागरण वगैरे करून हा उत्सव खूप मोठ्या पारंपरिक रीतीने साजरा केला. यंदा कानबाईकडे काय मागणं? भरपूर पाऊस पडू दे, काय सुखसंपन्न होऊ दे. धुळ्या शहरासाठीच मागितलं आम्ही पूर्ण. नारायण मास्तर चौक ते पांझरा नदी किनारी पर्यंत कार मधून कानुमातेची मिरवणूक काढत त्यांची आरती करून मग विसर्जन करण्यात आलं. गेल्या 51 वर्षांपासून कानुमातेचा उत्सव बागुल कुटुंबामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवानिमित्तानं कानुमातेची पूजा करण्यासाठी विखुरलेलं बागुल कुटुंब एकत्रित येतं. विधिवत पूजा स्थापना करून रोड बनवून रात्री उशिरापर्यंत कानुमातेची गाणी गात जागरणही केलं जातं व आजही ही परंपरा मोठ्या प्रमाणावर कायम आहे. धुळ्यातील अनेक घरांमधून आज कानुमातेला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यामुळे संपूर्ण धुळे शहरात भक्तिमय व भावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.